आपल्याकडे पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला संगीतकारांची संख्या कमी आहे, पण नांदेडमधल्या आनंदी विकास यांनी या क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाहूया एक रिपोर्ट. आनंदी विकास यशस्वी संगीतकार अशी त्यांची ओळख. वयाच्या 8व्या वर्षीपासून त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली. त्या संगीत विशारद झाल्या, पण गायनापेक्षा गाण्यांना संगीत देणं त्यांना जास्त आवडू लागलं. दशरथ पुजारी यांनी आनंदी विकास यांना संगीत दिग्दर्शक होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 2003 सालापासून आनंदी विकास यांची संगीत दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू झाली. आत्तापर्यंत त्यांनी 350 गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यापैकी 60 रचना रेकॉर्ड झाल्यात, 20 संगीत रचना व्हिनस कंपनीनं विकत घेतल्या आहेत. मध्ये पहिली रचना करताना एक मला परीक्षा म्हणून अण्णांनी एक चार ओळी दिल्या होत्या, आणि त्याच्यानंतर मी नांदेडचेच कवी देवीदास फुलारी यांची रचना सुरुवातीला मी इथं संगीतबद्ध केली. लाचारांच्या रावळात या केवढी आरास आहे, गाभाऱ्यात देवळाच्या पडती ही उदास आहे. कविता गीतांना शब्दांना स्त्री मन अतिशय सुंदरपणे संगीतबद्ध करू शकतं असं आनंदी म्हणतात. दे धुक्यांचे पूट धुक्यावर आणि कमज काही नको, ह्या ओळी आहेत ना खरंच. एक मी स्त्री संगीतकार म्हणून ज्या पद्धतीने त्या कंपोजिशन्स केल्यात, आणि त्याच्याही पेक्षा महालक्ष्मीने ते काही जे काही गायलंय आता तुमच्यासमोर येईल ते नंतर, तर जे काही गायलंय ते त्याला तोड नाही. म्हणजे ह्या स्त्रीच्या भावना, काही काही कवितेंमधल्या ज्या भावना आहेत, काही काही कवितेंमधलं जे आहे, हे नक्कीच म्हणजे मला वाटतं की ते खूप छान निघून येतं बाहेर. ते आनंदी जी हैं जिन्होंने ये बहुत ही खूबसूरत गाना कंपोज किया है, और ये जो है हमारे बहुत प्रिय अंकिता जोशी है, उनकी आंटी है. तो बहुत अच्छा लगा ऐसे एक प्रोजेक्ट में काम कर रहे हैं जिसमें सुरीला काम हो रहा है. बहुत राग बेस्ड गाना है ये, और ब्यूटिफुली रिटन, ब्यूटिफुली कम्पोज. मैं यही चाहूँगा कि इसका जब अरेंजमेंट होगा, जब इसका पूरा म्यूजिक प्रोडक्शन सब होकर जब बाहर आएगा, लोग इसे सुने. संगीत दिग्दर्शिका म्हणून महिला फारशा पुढे येत नाहीत, पण आनंदी विकास हे असंच प्रेरणा देणारं उत्तम उदाहरण. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड.